नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या महा एपिसोडच्या पार्ट टू भागामध्ये बघूया. ते आजी म्हणत असते की नानांच्या रूममध्ये साप शिरलेला आहे, परंतु तो साप मात्र अजून बाहेर गेलेला नाही. हळूहळू तो साप माझ्यापर्यंत येईल आणि सरपटत सरपटत तो माझ्या रूमपर्यंत सुद्धा येईल आणि हळूच माझ्या अंगावर येऊन बसेल म्हणून आजी सर्वांना खूप घाबरवते. तेव्हा जोरात साप असे ओरडते तेव्हा सर्वजण खूपच घाबरतात. तर ऐश्वर्य म्हणते की आजी काय आहे, आओ आजी मी आहे. तेव्हा आजी म्हणते की अगं तू सुद्धा काही कमी नाही. ऐश्वर्य विचारते की काय म्हणालास. तेव्हा आजी म्हणते की कुठे काय, मी काहीच म्हणाले नाही. तेव्हा लगेच इकडे ओवीही आपल्या जानकी आईच्या कपाळावरून प्रेमाचा हात फिरवते. तेव्हा जानकीला थोडीशी शुद्ध येत असते, ती डोळे उघडण्याचा प्रयत्न करत असते. ओवी म्हणते की आई अगं तुला शुद्ध येते, थांब लगेच मी बाबांना बोलावून घेऊन येते. म्हणून ओवी धावतच जाते. ओवी धावतच सर्वांना जाऊन आवाज देते, आजी बाबा सारंग काका सर्वांनी लवकर या, आईला शुद्ध आली तर. सुमित्रा लगेच दिव्याला हात जोडते आणि सर्वजण धावतच लगेच जानकीकडे रूममध्ये येतात. तेव्हा शर्वरीसुद्धा आत जायला निघते तर सारंग म्हणतो की ताई अगं सर्वजण आतमध्ये गेलेत, आपण नानांच्या रूममध्ये थांबूयात. तेव्हा शर्वरी म्हणते की हो चल. म्हणून ते दोघे नानांच्या रूममध्ये जातात. तर आजी म्हणते की काय गं गुंडे, नानांच्या रूममध्ये साप आलाच कुठून. तेव्हा मात्र ऐश्वर्य ही आजीकडे बघत असते आणि आजीला म्हणते की जा बाहेर जाऊन विचारा त्या सापाला की तो आलाच कुठून. म्हणून ऐश्वर्य निघून जाते. तर आजी लगेच थांबते आणि काय काय म्हणालीस, आणि खूप घाबरते की देवा आणि लगेच साप असे म्हणून तिला खूप घाबरायला होते. त्यानंतर इकडे तो गारुडी मात्र कुंड्यात इकडे तिकडे सर्व अंगणामध्ये तो साप शोधत असतो, परंतु त्याला अजूनपर्यंत काही साप त्याचा मित्र मिळालेला नसतो. नंतर इकडे जानकीजवळ सुमित्रा सौमित्र आणि ऋषिकेश धावतच येतात. सुमित्रा जानकीला विचारते की जानकी अगं आता बरं वाटते ना, कशी आहे तुझी तब्येत आता. सुमित्रा सुद्धा जानकी समोर बसते, ऋषिकेश सुद्धा जानकी जवळच असतो. तेव्हा जानकीला शुद्ध आल्यानंतर ती पहिल्यांदा विचारते की अहो नाना. तर लगेच ऋषिकेश म्हणतो की अगं तू नानांची काळजी करू नको, ते बरे आहेत. सारंग आणि शर्वरी आहे नानांसोबत. तेव्हा सुमित्रा विचारते की अगं जानकी तुला तर सापाची इतकी भीती वाटते, मग तू इतक्या पुढे गेलीस कशी. जानकी सांगत असते की माहिती नाही माझ्यात इतकी हिंमत कुठून आली, कारण जेव्हा मी बघितलं की नानांच्या अंगावर तो साप बसलेला होता आणि तो नानांना डसणार तोच लगेच मी हातमध्ये घातला आणि तो साप मला डसला. तेव्हा सुमित्राच्या डोळ्यात पाणी येते. सुमित्रा म्हणते की जानकी अगं खरंच मी आजही विसरू शकत नाही की तुझ्यामुळे माझे कुंकू आज जिवंत राहिले. तेव्हा सुमित्राच्या डोळ्यात खूप पाणी येत असते आणि ऐश्वर्या सर्वांचे बोलणे चोरून दरवाजात ऐकत असते. अगं सुमित्रा म्हणते की स्वतः जीवाचे तू विचार न करता जे धाडस दाखवले आणि यांचे प्राण वाचवले खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही. म्हणून सुमित्राला जानकीचा खूप अभिमान वाटत असतो, परंतु ऐश्वर्याला मात्र हे काही ऐकवत नसते आणि देखवत सुद्धा नसते. तेव्हा सौमित्र हा सुमित्राला शांत राहायला सांगतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सौमित्र अरे मला एक कळत नाही की नानांच्या रूम मध्ये हा साप आलाच कुठून. सौमित्र म्हणतो की दादा तू काळजी करू नको, साप कुठून आला आहे आपण शोधून काढूयात, पण आता वहिनींला आराम करून दे. ऐश्वर्या हे सर्व ऐकून मनात म्हणते की जितके तुम्हाला खणायचे असेल तितके खणा, पण साप नाही, सत्य मात्र तुमच्या हाताला लागेलच. जे सत्य मी तुम्हाला दाखवणार आहे ते. त्यानंतर इकडे सयाजी पाटील हा हॉलमध्ये येतो. दरवाजा उघडून आतमध्ये आल्यानंतर तो विचार करतो की इतकी सामसूम कशी घरातील कुठे गेली असतील. आणि तेवढ्यात ऐश्वर्या बाहेर येते. तेव्हा लगेच सयाजी काका विचारतो की अगं ऐश्वर्या काय झाले, घरातील कुठे गेलेत. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो डॅडा शांत राहा. तर सयाजी काका म्हणतात की अगं केव्हापासून मी तुला फोन लावतो, परंतु तू फोन का उचलत नाही, त्यामुळे शेवटी मला इकडेच यावे लागले तू फोन घेतला नाही म्हणून. आणि हे काय घरातील सर्वजण कुठे गेले, नाण्यांचं काही बरं वाईट. तर ऐश्वर्या म्हणते की हो तसं जर झालं असतं तर अगदी बरं झालं असतं, माझ्या प्लॅनमध्ये मोडता घालता आला नाही तर जानकीच्या आत्म्याला कुठून शांतता मिळणार. तेव्हा सयाजी विचारतो की म्हणजे आता तिने काय केले. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी एका माणसाला पैसे देऊन नानांच्या खोलीमध्ये साप सोडवण्यासाठी सांगितला होता आणि तेव्हा तो साप नानांना डसणार तोच. त्याच वेळीस तेथे जानकी तेथे येऊन आली आणि तो साप तिला डसला, म्हणजे नानावरील संकट तिने स्वतःवर घेतले. आणि आता सर्वजण काय, तर घरातील सर्वजण जानकीचा जय जयकार करतात, कारण जानकीने आज नानांचा जीव वाचवला. म्हणून घरातील सर्वजण म्हणतात की जानकीने नानांचा जीव वाचवला, खरंच इतका सुपरहिट प्लॅन केला होता, परंतु या जानकीने मात्र सर्व प्लॅन माझा फ्लॉप केला आणि या जानकीच्या आगाऊपणामुळे नानाऐवजी या जानकीला साप चावला. सयाजी राव म्हणतात की
अगं एकतर बरे झाले, तिला साप चावला, मग आता ती गेली का आहे बरी, गचकली की काय? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ती कशाची गचकते, ती चितेवरून सुद्धा उठून येऊ शकते आणि आता शुद्धीवर सुद्धा आलेली आहे. तेव्हा सयाजीराव विचारतो, मग आता काय करायचे ठरवले तू? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की प्लॅन तर माझा सॉलिड वर्क तर होईल, कारण आता सर्वजण घरातील साप कुठे आहे ते शोधतात. एकदा साप सापडला तर साप शोधणारा सुद्धा सापडेल आणि त्यानंतर ऐश्वर्याचा उदय होणार. की माझ्यापेक्षा कितीही हुशार असली तरी तिला हे माहिती नाही की ऐश्वर्या तिच्यापेक्षा खूप स्मार्ट आहे आणि माझ्या स्मार्टनेस समोर तिच्या हुशारीला मात्र जागा नाही. तुम्ही आता डॅडा फक्त बघतच राहा की काय होते ते, मी काय करते ते. तेव्हा सयाजी पाटील तर खुश होतो आणि म्हणतो की हे बघ पोरी, तू तर कारस्थान करण्यामध्ये एकच नंबर आहे. कारस्थान करण्या म्हणजे मध्ये तू बापाला सुद्धा आपल्या मागे टाकशील. माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे, चल आता मी निघतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो डॅडा, तुम्ही कुठे चाललात, आला आहात ना, मग त्या जानकीला सुद्धा भेटून जा. आणि जर आता तुम्ही तिला भेटलो तर आपल्याला तिच्याबद्दल खूप काळजी आहे असे येथे वाटेल, म्हणजे तुम्ही नक्की तिला भेटल्याशिवाय जाऊ नका. तर सयाजीरावांना ऐश्वर्याचेही म्हणणे पटते आणि तो लगेच असा ऐश्वर्याला म्हणतो की चल मग जानकीच्या रूममध्ये जाऊया. तेव्हा ऐश्वर्या आणि सयाजीराव लगेच जानकीच्या रूमकडे येतात. लगेच ऐश्वर्या दरवाजा वाजवत म्हणते की वहिनी आतमध्ये येऊ का. तेव्हा ते दोघे आत येतात. तर जानकी ही काही गोळ्या घेत असते आणि सयाजीरावांना बघून ती विचारते की सयाजी काका, तुम्ही सर्व काही ठीक तर आहे ना, तुम्ही इतके अचानक आलात. तेव्हा सयाजीराव म्हणतात की अगं सर्व काही ठीक आहे ते तुझ्यामुळे, कारण तू जर त्यावेळी तेथे मध्ये हात घातला नसता तर तो साप आज नाण्याला चावला असता. तेव्हा जानकी म्हणते की अच्छा, म्हणजे बातमी तर तुमच्याकडे पोहोचलेली दिसते आणि ऐश्वर्याकडे बघत असते. आणि ती काकांना म्हणते की काका तुम्ही उभे कात खाली बसा. तर सयाजीराव तेथे खाली बसतो. ऐश्वर्या म्हणते की कसे आहे की वहिनी, तुम्हाला जरी वाटत असले तरी सुद्धा आम्हाला तुमची काळजी आहे हो. तेव्हा सयाजीराव म्हणतो की अगं जानकी पोरी, तू गैरसमज मात्र करून घेऊ नकोस, मी तर खरं तर नाण्याची तब्येत बघण्यासाठी आलो होतो. तेव्हा खाली आल्यानंतर मला आयशूने सांगितले की तुला साप चावला म्हणून आणि पहिल्यांदा तडक मी तुला बघण्यासाठी तुझ्या रूमकडे आलो. आणि ऐश्वर्याला म्हणतो की आयशू बेटा, तू आपल्या थोरल्या जावयाची व्यवस्थित काळजी घे बरं का. ऐश्वर्या म्हणते की हो ना, मी अगदी बरोबर काळजी घेईन जानकी वहिनीची. सापाचा दंश होऊन सुद्धा त्या वाचल्यात, म्हणून त्यांना काही होऊ नये म्हणून त्यांची काळजी घेण्यासाठी मी नेहमी त्यांच्या अवतीभोवतीच फिरेल. तेव्हा जानकी मात्र ही ऐश्वर्याकडे बघत असते कारण तिच्या सर्व काही लक्षात येत असते. तेव्हा जानकी सुद्धा काही कमी नसते. ती म्हणते की काका खरंच ऐश्वर्या अगदी योग्य बोललीस, 24 तास तिने माझ्या अवतीभोवतीच राहायला हवे, म्हणजे मला सुद्धा नजर ठेवता येईल. आणि जानकी ही ऐश्वर्याकडे बघत असते कारण तिला संशय तर आलेलाच असतो. आय मीन म्हणजे माझ्या नजरेसमोर असेल तर ती मला सुद्धा बरे वाटेल असे ऐश्वर्याकडे बघतच म्हणत असते. ऐश्वर्या फक्त जानकीकडे बघत उभी असते. तेव्हा सयाजीराव म्हणतात की चल आता बेटा, तुला आरामाची गरज आहे, मी आता निघतो. जाताना खाली मी नाण्या आणि ऋषिकेशला सुद्धा भेटून जातो, चल आता येतो मी. तेव्हा जानकी म्हणते की अहो काका चहा पाणी. तेव्हा सयाजी म्हणतो की नाही अगं, चहा घेण्यासाठी नंतर मी कधीतरी येईल, तू काळजी करू नको, स्वतःची काळजी घे, चल येतो मी. म्हणून सयाजी पाटील बाहेर जातात तर ऐश्वर्या सुद्धा बाहेर जायला निघते. तेव्हा ऐश्वर्या जाणार तोच लगेच जानकी म्हणते तू मात्र थांबते. तेव्हा जानकी ऐश्वर्याला विचारते की काय ग, नानांच्या रूम मध्ये साप आला होता की सोडला होता? त्यानंतर इकडे आजी तर बाहेर जोरात ओरडते की साप साप, सर्वजण बाहेर येतात. आजी मात्र डोळे झाकून घेते आणि ओरडत असते की नानांच्या रूममधून आला, इकडे गेला तिकडे गेला. तर सर्वजण इकडे तिकडे शोधत असतात, सर्वजण साप शोधत असतात. सारंग म्हणतो की अगं नक्की कुठे गेला ते बघितलंस का? आजी म्हणते की इकडे गेला तिकडे गेला. सर्वजण खूप घाबरतात. शर्वरी तर इकडे तिकडे उड्या मारत असते, तिला तर खूप भीती वाटत असते. सौमित्रा आणि गुलाबदादा सारंग साप शोधत असतात की आजी नेमकं काय म्हणते ते. आजी मात्र सर्वांना घाबरवत असते. सारंग म्हणतो की आजी शांत राहा, उगाच तू घाबरू नको कुणाला. तेव्हा सौमित्र म्हणतो की एक मिनिट, अगोदर खात्री करून घ्या की तो साप आहेस का. आजीने मात्र पूर्णपणे सर्वांना घाबरून दिलेले असते. आजी म्हणते की इकडे साप दिसला तिकडे साप दिसला. सारंग म्हणतो की माझ्याकडे ती काठी द्या, मी बघतो. तेवढ्यात ऐश्वर्या सुद्धा धावत येते. ऐश्वर्या सुद्धा म्हणते की काय झाले. तेव्हा सारंग म्हणतो की आजीने इकडे साप बघितला तिकडे साप बघितला.
ऐश्वर्या म्हणते की माझ्याकडे ती काठी द्या, मी बघते की साप कुठे आहे तो. तेव्हा मात्र सारंग काठी द्यायला तयार नसतो. तुम्ही तर आत्ता घाबरलेले होतात, मग कशाला तुम्ही सापाला शोधतात, मी पाहतो साप कुठे आहे तो. तेव्हा ऐश्वर्या लगेच सारंगच्या हातातील काठी घेते आणि मी सुद्धा ब्रेव आहे, मी साप कुठे आहे ते बघते म्हणून ती सापाला काठी हातात घेऊन इकडे तिकडे शोधत असते. सारंग तिला हळूहळू सावकाश असे बोलत असतो. ऐश्वर्या शिवशू करत असते आणि सापाला शोधत असते. तर आजी म्हणते की शिवशू करून साप समोर येणार नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी शांत राहा, शोधून द्या मला साप. आणि ऐश्वर्याची जोरात ओरडते म्हणून खूप घाबरते. तर सारंग म्हणतो की द्या इकडे काठी, मी पाहतो, तुम्ही तर खूप घाबरतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही नाही, तुम्ही तिकडे शोधा, मी इकडे पाहते. तेव्हा ऐश्वर्या त्या टेबल खाली पाहते तर त्यामध्ये खाली एक बेल्ट पडलेला असतो. तेव्हा लगेच सर्वजण म्हणतात की शेपटी दिसते वाटतं आणि तो काळा आहे, काळा. तर ऐश्वर्या आपल्या हातातील काठी फेकून देते आणि तो बेल्ट हातामध्ये घेऊन वर काढते. तेव्हा ऐश्वर्या सर्वांना दाखवते आणि घ्या, हा तर बेल्ट आहे. आणि आजीने बेल्ट म्हणून साफ साफ करून सर्वांना घरभर फिरवलेले असते. सारंग ऐश्वर्याच्या हातातून बेल्ट घेतो आणि घाबरू नका, हा तर माझा बेल्ट आहे, साप नाही. तेव्हा सर्वांच्या जीवात जीव येतो कारण सर्वजण साप साप म्हणून खूप घाबरलेले असतात. आजी म्हणते की काय पट्टा चपटा, तर सारंग म्हणतो की हो चपटाच असतो. तेव्हा मात्र सुमित्रा डोक्याला हात लावते. आजी म्हणते की अरे तो साप चपटा झाला का, तर सारंग म्हणतो की अगं आजी तो पट्टा आहे. ऑफिसला जाताना जो मी पट्टा पॅन्टला वापरतो तो पट्टा आहे, हा पट्टा. आजी म्हणते की काय रे तू टेबल खाली जाऊन पट्टा लावतोस. तेव्हा सारंग म्हणतो की अगं आजी काय बोलतेस, चुकून गेला असेल. तेव्हा गुलाबदादा म्हणजे सारंगला विचारतात की अहो सारंगदादा, तुम्ही जो पट्टा शोधत होता तोच पट्टा आहे ना हा. तेव्हा सारंग म्हणतो की हो हो अरे गुलाब तोच पट्टा आहे, सापडला शेवटी. आणि तो शर्वरीला म्हणतो की तायडे अगं हा पट्टा आहे, साप नाही. म्हणून तो शर्वरीच्या अंगावर तो बेल्ट फेकतो. शर्वरी तर खूपच घाबरते. तेवढ्याच सौमित्राचे लक्ष त्या गारुड्याकडे जाते आणि खिडकीतून तो जेव्हा त्या गारुड्याला ते साप पकडताना पाहतो तेव्हा लगेच सौमित्र धावतच येतो. तेव्हा तो गारुडी हा जायला निघतो. तेव्हा सौमित्र लगेच त्याच्या मागे पळत असतो आणि तेवढ्यात ऋषिकेश सुद्धा त्याच्या समोरून येतो आणि सौमित्र म्हणतो की दादा त्याला पकड, म्हणून दोघी सुद्धा त्याच्या मागे धावतात आणि त्याच्या मागे धावत धावत शेवटी त्या गारुड्याला पकडतात. त्याला पकडल्यानंतर तो खूप घाबरतो आणि मला सोडा असे म्हणत असतो. सौमित्र विचारतो की अरे तुला सोडा म्हणजे तू कोण आहेस, इकडे काय करतोस. तेव्हा तो गारुडी म्हणत असतो की अहो देवा शपथ, मी काही केलेले नाही. ऋषिकेश म्हणतो की मग टोपलीत काय आहे, तो काही नाही असे म्हणत असतो. तेवढ्या सारंग धावतच बाहेर येतो आणि दादा हा माणूस कोण आहे असे विचार. सौमित्र म्हणतो की अरे इतका वेळ हा माणूस घराच्या बाहेर होता आणि याला बघितले तर तो लगेच पळायला सुरुवात केली आणि सर्वजण त्याला विचारतात की त्या टोपलीत काय आहे ते अगोदर दाखव. सौमित्र सुद्धा खूप भडकलेला असतो. तेव्हा तो माणूस पुरेपूर घाबरतो आणि यात काही नाही असे म्हणत असतो. तर सौमित्र लगेच सारंगला म्हणतो की चल टोपली उघड. सारंग लगेच पुढे येतो तर लगेच तो सापावाला माणूस गारुडी म्हणतो की अहो दादा थांबा, यात विषारी साप आहे, तुम्हाला तो चावेल. ऋषिकेश म्हणतो की काय साप, आणि याचा अर्थ नानांच्या रूम मध्ये तूच साप सोडला, हे बरोबर ना. म्हणून ऋषिकेश त्या माणसाला चांगली धुलाई करतो, त्याला खूप मारतो. ऋषिकेश त्याची गचंडी धरतो आणि काय रे कुणाच्या सांगण्यावरून हे सर्व केले असे त्याला विचारत असतो. तेव्हा तो गारुडी म्हणतो की कुणाच्या नाही ओ. ऋषिकेश म्हणतो की खरं खरं सांग, नाही तर तुझी चांबडी सोलेल मी. तेव्हा सौमित्र आणि ऋषिकेश त्यांची चांगली धुलाई करतात, तरी सुद्धा तो माणूस सांगायला तयार नसतो, खूप मारतात आणि परत त्याची गचंडी धरून विचारतात की तू हे सर्व कुणाच्या सांगण्यावरून केलेस. तेव्हा सारंग म्हणतो की दादा हा असा बोलणार नाही, याला आतमध्ये नेऊयात आणि याची बोलती चालू करूयात. तेव्हा लगेच सौमित्र आणि ऋषिकेश त्याला धरतात आणि तो माणूस सुद्धा त्यांच्या सोबत आत यायला निघतो. तेव्हा सारंग म्हणतो की थांब, ती टोपली तुझ काही बर्थडे केक वाटतो का आतमध्ये नेऊन कापायला, त्यात विषारी साप आहे, त्यामुळे तुझी ही टोपली तू येथे ठेव आणि जाताना घेऊन जात, चल आतमध्ये. म्हणून सर्वजण त्याला आतमध्ये घेऊन जातात. तेव्हा आतमध्ये आल्यानंतर ऐश्वर्या लगेच म्हणते की काय कोण आहे हा, याला असे आतमध्ये का घेऊन आलात तुम्ही. तेव्हा मात्र ऐश्वर्या मनात म्हणते की आता खरी मज्जा येईल. तेव्हा लगेच सुमित्रा विचारते की अरे बाहेर कसला आरडाओरडा सुरू होता, काय झाले होते, काय इतके ओरडत होते तुम्ही. आणि तेवढ्यात जानकी सुद्धा वर बाहेर येते आणि ती वरूनच हे सर्व बघत असते. तेव्हा सारंग सांगत असतो की अगं आई हा माणूस आपल्या घरा शेजारून लपत लपत जात होता आणि त्याच्या हातात सापाची टोपली होती, नशीब आपल्याला तो वेळेत सापडला. तेव्हा आजी म्हणते की हो पण टोपलीमध्ये साप तर बंद करून ठेवलास ना, नाहीतर टोपली उघडून साप घरात येईल. तेव्हा ऋषिकेश
म्हणतो की नाही आजी, साप आता घरात नाही येऊ शकत, कारण नानांच्या रूममध्ये साप तर याने सोडला होता. हे ऐकून तर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. जानकी सुद्धा हे ऐकते आणि जानकीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा ऋषिकेश त्या माणसाची गचंडी धरतो आणि काय रे तू का असे केलेस, कुणाच्या सांगण्यावरून केले म्हणून ऋषिकेश त्याच्यावर पूर्णपणे भडकतो. तरी सुद्धा तो माणूस सांगायला तयार नसतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तू असे सांगणार नाही आणि सारंगला म्हणतो की सारंग पोलिसांना तू फोन लाव, चार फटके पडले ना आपोआप बोलायला सुरुवात कर. तेव्हा लगेच तो माणूस लघु पोलिसांचा शब्द ऐकताच खूप घाबरतो आणि प्लीज तुम्ही पोलिसांना बोलवू नका. तो पोलिसांचे नाव घेतल्यानंतर इतका घाबरलेला असतो तर ऋषिकेशच्या पाया पडतो आणि प्लीज तुम्ही पोलिसांना बोलावू नका अशी विनवणी करू लागतो. आहो हे सर्व मी पैशांसाठी केले, खरंच चुकले चुकले माझे म्हणून स्वतःच्या तोंडात खूप मारून घेतस. तेव्हा ऋषिकेश त्याची गचंडी धरतो आणि काय त्याला वर उभा करतो. पैशांसाठी का केलेस तू असे? सुमित्रा म्हणते की अरे ऋषिकेश काय बोलतो हा, याला पैसे कोणी दिलेत? आणि त्याला विचारते की काय रे तुला पैसे कोणी दिलेत? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तेच ना, अरे आमच्या नानांच्या रूम मध्ये साप सोडण्यासाठी तुला कोणी पैसे दिले? तेव्हा तो माणूस सर्वांकडे इकडे तिकडे बघत असतो आणि त्याला ते आठवते. तेव्हा त्या माणसाने मात्र चेहरा बघितलेला नसतो, मात्र आवाज त्याच्या ओळखीचा असतो की हे पैसे आणि बाकीचे पैसे काम झाल्यानंतर मिळतील असे ऐश्वर्या त्याला म्हटलेले असते. तेव्हा सारंग म्हणतो की सांगतो की नाही की बोलू पोलिसांना. तेव्हा तो माणूस इतका घाबरतो आणि सांगतो असे म्हणतो. तेव्हा तो माणूस म्हणतो की पोलिसांना बोलावू नका, मला एका बाईने हे सर्व करण्यासाठी सांगितले होते. तेव्हा जानकी मात्र हे सर्व ऐकत असते. सुमित्रा म्हणते की बाई कोण बाई? तेव्हा शर्वरी विचारते की काय रे काय नाव आहे तिचं? तेव्हा तो माणूस घाबरतच म्हणतो की नाव मला काही माहिती नाही. तर लगेच ऐश्वर्या म्हणते की अरे पण ती कशी दिसते हे तर तुझ्या लक्षात असेल ना. तेव्हा तो माणूस म्हणतो की तिने चेहरा झाकून ठेवला होता, त्यावेळेस मला चेहरा मात्र दिसला नाही. तेव्हा शर्वरी म्हणते की काय रे त्या बाईकडून तू पैसे घेतले, साप मात्र तू घरात सोडला आणि त्या बाईचा चेहरा तुझ्या लक्षात नाही आणि दिसला नाही असे म्हणतो. आम्हाला मूर्ख समजलेस का? तर लगेच सौमित्र त्याची गचंडी धरतो आणि तुझ्यासारखे गुन्हेगार तर रोज आम्हाला कोर्टात भेटतात, चल मग आता तुझा निकाल मी कोर्टातच लावतो. तेव्हा तो माणूस म्हणतो की अहो दादा मी तुम्हाला खरंच सांगतो की मी त्या बाईचा चेहरा खरंच बघितलेला नव्हता, मी तुम्हाला हे सांगू शकतो की त्या बाईने काय घातले होते. तेव्हा ऐश्वर म्हणते की हो काय काय घातले होते बोल ना, पटकन सांग की तिने काय घातले होते. तेव्हा तो माणूस सांगत असतो की त्या बाईने आबोली रंगाची साडी घातली होती, डोक्यावर पदर सुद्धा घेतलेला होता आणि गजरा सुद्धा घातलेला होता आणि तिनेच मला सांगितले की नानासाहेबांच्या खोलीत साप सोड म्हणून आणि पैसे सुद्धा तिनेच मला दिले होते. तेव्हा मात्र घरातील सर्वांना तर खूप मोठा धक्का बसतो आणि जानकीला तर खूप मोठा धक्का बसतो, कारण तो तर जानकीचेच पोशाखाचे वर्णन करतो असे जानकीच्या लक्षात येते. ऐश्वर्याला की जानकीकडे पाहते आणि एक त्या माणसाच्या कानामागे देते की तुला लाज कशी वाटली नाही आमच्या नानांच्या खोलीमध्ये साप सोडायला, आणि सारंग तुम्ही याला पोलिसांच्या ताब्यातच द्या, तेच याला चांगली शिक्षा देतील आणि त्या बाईला शोधून काढतील, याला अगोदर घेऊन जा. तेव्हा सौमित्र लगेच त्याची गचंडी धरतो आणि गचंडी धरत ते बाहेर घेऊन जातात. तर जानकी ही खाली येत असते. तर सुमित्रा म्हणते की अगं पण ती बाई कोण असेल? तर ऋषिकेशचे जानकीकडे लक्ष जाते. ऋषिकेश जानकीला विचारतो की अगं जानकी तू बाहेर काय करते? डॉक्टरनी तुला आराम करण्यासाठी सांगितला ना. तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की हो ना तेच ते. अहो वहिनी का तुम्ही बाहेर आलात? तर लगेच सुमित्रा म्हणते की चल मी यांच्या खोलीत बसते. म्हणून शर्वरीला आणि सुमित्रा नानांच्या रूम मध्ये निघून जात. ऋषिकेश आजीला म्हणतो की आजी तू इथे बस. तर ऐश्वर्या ही जानकी जवळ येते आणि वहिनी अहो तुम्ही बाहेर का आलात असे विचारते. आराम करायचा होता तुम्ही, आणि इकडे तिकडे बघून विचारते की काय जानकी अगं तुझ्याकडे सुद्धा अबोली कलरची साडी आहे ना, तूच तर त्या माणसाला पैसे दिलेत तर नाही ना नानांच्या खोलीमध्ये साप सोडायला. तर लगेच जानकी रागाने ऐश्वर्याकडे बघत असते. तेव्हा जानकी म्हणते की अगं ऐश्वर्या तू केलेल्या कृत्यांचे खापर माझ्यावर फोडायची तुला सवयच आहे, अगं सगळ्यात जास्त विष तर तुझ्यात आहे आणि लवकरच आमच्या घरात शिरलेली विषारी नागिन ही ठेसली जाईल, फक्त नानांना शुद्ध येऊन दे, सर्व काही आहे ते सर्वांच्या समोर येईल. 24 तासांच्या आत फक्त 24 तास उरलेत. आणि ऐश्वर्या ही रागाने जानकीकडे बघत असते आणि जानकी ऐश्वर्याकडे. त्यानंतर इकडे आजी ही बाहेर बसलेली असते, तर शर्वरी तेथे येते, सुमित्रा सुद्धा तेथे असते. तर आजी पूर्णपणे घाबरलेली असते. ती शर्वरीला म्हणते की आपण एक काम करू, आज घरातील सर्वजण एकाच रूम मध्ये झोपूया. आणि अगं शर्वरी मी तुला घट्ट मिठी मारून झोपेल, साप घरात आल्यापासून मला भयंकर भीती वाटायला लागली ग. सुमित्रा सुद्धा खूप घाबरते. तर शर्वरी म्हणते की अगं आजी मला सुद्धा खूप भीती वाटते, पण सापाची नाही त्या बाईची जिने आपल्या घरात साप सोडला तिची. अगं आई ती बाई कोण असेल? तर सुमित्रा म्हणते की हो अगं मी सुद्धा विचार तोच करते, विचार करून करून
डोके अगदी जड झाले. नक्की ती बाई असेल तरी कोण? आपल्या ओळखीची तर नसेल ना. आणि त्याच वेळेस ऐश्वर्या तेथे येते आणि ऐश्वर्या म्हणते की ओळखीची तर आहेच पण आपल्या घरातीलच आहे. ते ऐकून सुमित्रा, शर्वरी आणि आजी यांना तर आणखीन धक्का बसतो. सुमित्रा विचारते की अगं ऐश्वर्या काय, कोण आहे ती बाई? तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की मी. आणि लगेच सर्वांना आणखीन धक्का बसतो. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकीने मात्र ऐश्वर्याला पकडलेले असते. जानकी ऐश्वर्याला म्हणत असते की काय गं, माझी साडी नेसून माझ्यासारखा मेकअप करून आणि अगदी माझ्यासारखी होऊनच त्या माणसाला पैसे देण्यासाठी तू तिकडे त्या गारुड्याकडे गेली होती. तर ऐश्वर्य म्हणते की वहिनी तुम्ही काय म्हणता, खरंच मला काही कळत नाही. तेव्हा जानकी म्हणते की अगं तुला सर्व काही कळेल कारण ती साडी मी तुझ्या कपाटात नेऊन ठेवली. तर लगेच जानकीने ती साडी कपाटात नेऊन ठेवलेली असते. तेव्हा ऐश्वर्याला खूप धक्का बसतो. ऐश्वर्य म्हणते की काय वहिनी, जानकी मी तुला सोडणार नाहीच. तर लगेच जानकी म्हणते की मी मात्र तुला नाही सोडणार, जोपर्यंत तुझा खरा चेहरा सर्वांसमोर येत नाही. तर लगेच ऐश्वर्या ती साडी घेऊन बाहेर येते आणि त्या साडीवर रॉकेल टाकत ती साडी जाळण्याचा प्रयत्न करत असते. आणि जेव्हा ती साडी पेटून देते तर लगेच जानकी सुमित्राला घेऊन बाहेर येते आणि आई तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा की ऐश्वर्याने कोणाची साडी जाळली, माझी साडी जाळली. आणि इने आज हे सिद्ध करून दाखवले की इने ही साडी घालून ऐश्वर्या त्या माणसाला भेटायला गेली होती आणि नानांच्या खोलीत इने साप सोडायला सांगितला होता. तेव्हा ऐश्वर्याची बोलती बंद होते आणि सुमित्राला तर ऐश्वर्याचा खूप राग येतो आणि सनकन एक ती ऐश्वर्याच्या कानामागे देते. म्हणजे सत्य काय आहे ते आज सुमित्रा समोर आलेले असते. आणि नानांच्या रूममध्ये साप सोडला हे ऐश्वर्याने सोडला हे सर्वांना काही आता कळालेले असते. आणि ते पण त्या साडीमुळे सर्व सत्य शेवटी सर्वांच्या बाहेर आलेलेच असते. तर आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.